यशाली मार्केट अँड मच मोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे. तर फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी धमाकेदार इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणचं व्ही लाईट्स हे शॉप एक्सप्लोअर करणार आहोत. व्ही लाईट्स हे या भागामधलं खूप प्रसिद्ध असं लाईटिंगचं शॉप आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या लाईटिंग घरासाठी डेकोरेटिव्ह लाईटिंग्स या ठिकाणी मिळतात. यावर्षीपासून यांनी गणपती डेकोरेशनचं सगळं साहित्य होलसेल दरामध्ये या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे. यांच्याकडे डेकोरेशनचं साहित्य तर मिळतंच, त्याचबरोबर यांच्याकडे गौरीचे मुखवटे, गौरीसाठी लागणाऱ्या बॉडी, त्याचबरोबर गणपतीच्या सुबक आणि सुंदर अशा मूर्ती यांनी यावर्षी अवेलेबल केलेल्या आहेत. सो खूप सुंदर कलेक्शन डेकोरेशनचा आपण पुढे व्हिडिओ बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. फ्रेंड्स, हे जे शॉप आहे गंगाधाम शत्रुंजय या रोडवर आहे आणि या शॉपचा डिटेलमध्ये ऍड्रेस, यांचे मोबाईल नंबर मी आपल्याला व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यासोबत गुगल मॅप लोकेशन सुद्धा दिलेलं आहे. तुम्हाला एक येण्यासाठी एकदम इझी असणार आहे. खूप प्रशस्त असा या ठिकाणी डिस्प्ले आहे, पार्किंग भरपूर आहे. जर तुम्हाला शहरामध्ये पुण्यामध्ये तुळशीबागेमध्ये खरेदीसाठी जायची आता गरज नाही आहे, कारण तिकडे भरपूर गर्दी असते. तुम्हाला जर गर्दी टाळायचं असेल तर व्ही लाईट्स हे वन स्टॉप सोल्युशन आहे गौरी आणि गणपतीच्या डेकोरेशनसाठी. सो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि मॅडमकडून यांच्याकडे काय काय व्हरायटी आहेत ते बघायला सुरू. नमस्कार, व्ही लाईट शोरूममध्ये तुमचं स्वागत आहे. यावर्षीपासून आपण शोच्या साहित्याबरोबर गणपतीच्या आकर्षक मूर्ती पेनच्या आणि पुण्यातल्या ठेवण्यात आल्या आहेत. ओके ओके, फार सुंदर आहेत आणि पाहिजे त्या साईजमध्ये आहेत यांच्याकडे मूर्ती. अतिशय सुंदर सुबक आहेत, मॅटमध्ये आहेत, ग्लॉसीमध्ये आहेत. तुम्हाला या ठिकाणी खूप सुंदर सुबक गणपतीच्या मूर्ती मिळतील आणि लहान मोठ्या साईजमध्ये. आणि तुम्हाला जर गणपतीसाठी असे आकर्षक फेटे पाहिजे असतील तर ते देखील तुम्हाला यांच्याकडे मिळणार आहेत. खूप सुंदर आहेत आणि या वर्षीपासून कलेक्शन असल्यामुळे त्याचे दर हे वाजवी राहणार आहेत. बरोबर. गौरीचे मुकुटे हे पेनचे पण ठेवण्यात आले आहेत आणि अमरावतीचे खळीवाले ठेवण्यात आले. अमरावतीचे खळीचे लेन्स पण त्याच्या डोळ्यात असले. म्हणजे आपल्याकडे किती प्रकारचे मुखवटे आहेत? आपल्याकडे चार प्रकारचे मुखवटे ठेवण्यात आले आहे. पेनचे लहान आणि मोठे मुखवटे. त्याच्यानंतर याला चंदन म्हणून म्हणतात. हे अमरावतीचे खळीवाले आणि लेन्स लावलेले मुखवटे. त्याच्यानंतर ही छोटी बाळ आहेत अमरावतीचीच, ती जोडीप्रमाणे ठेवण्यात आलेत. हे फायबरचे पाय आहेत, लहान साईज मोठी साईज. ओके. त्याच्यामध्ये पण कलर आहेत वेगवेगळे, तुम्ही इथे बघू शकता. हे पीओपीचे पाय आहेत, पीओपीचे लहान साईज आणि मोठी साईज. आणि हे फायबरचे अगदी आकर्षक तुम्हाला पाय गौरीसाठी लागणारे यांच्याकडे मिळणार आहेत. काय स्टार्टिंग मध्ये जातात हे पाय? जातात 50 चार सेट, म्हणजे दोन गौरी, दोन गौरीसाठी वाजवी दर ठेवण्यात आलेले आहे. पीओपीची हाफ बॉडी ठेवण्यात आली आहे. त्याच्यामध्ये साईज छोटा आहे, ती 1500 रुपयापासून ते 3500 पर्यंत ठेवण्यात आले. त्याच्यानंतर फायबरची बॉडी ठेवली आहे, ती हाफ बॉडीच आहे, ती पण साधारणतः 6500 पासून ते 10500 पर्यंत आहे. त्यानंतर गौरीची फुल बॉडी फायबरमध्ये साईज वाईज ठेवलेली आली आहे. ही 10500 आहे, 12500 आहे, 14500 आहे, 15500 आहे, ही जाती 20500 आणि ती जाती 22500. ह्याच्यामध्ये 3.5 पासून ते 4.5 फूट पर्यंत साईज आहे. त्याच्यानंतर हिचा पाय लुक वेगळा आहे, ती पाय उचललेली आहे, तिचं फिनिशिंग वेगळं आहे आणि ह्या दोन फिनिशिंग मध्ये फरक आहे. ही फिनिशिंग वेगळं आहे, ही स्वस्तामध्ये विकली जाते. ऍक्च्युली हिच्या बॉडीला हे लावलेलं नाही आहे, ब्लाऊजचं हे लावलेलं नाही आहे. त्याच्यानंतर पायाची बोटं सुट्टी आहेत, हाताची बोटं सुट्टी आहेत आणि दोन्ही मध्ये फिनिशिंग मध्ये फरक आहे. म्हणजे बॉडीच्या फिगर मध्ये पण फरक आहे. आणि तुम्हाला जर जोडवे वगैरे घालायचे असतील तर गौरीला इथे पायाचे बोट वगैरे सुट्टी दिलेले आहेत, त्यामुळे तुम्ही चांदीचे घालू शकता. आणि या ठिकाणी पाय फिक्स आहेत, त्याच्यामुळे बोट वगैरे फिक्स आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला याच्यात घालता येणार. हा, त्याच्यानंतर मेहंदीचे हल्दी स्टिकर मिळतात. मेहंदी का काढली नाही, कारण प्रत्येक वर्षी तशीच राहते, म्हणून जर स्टिकर आणले लावले तर तुम्ही ते काढू शकता दरवर्षी, दुसरे स्टिकर परत मेहंदी लावू शकता. बोट पण मोकळे आहेत, तुम्हाला काही दागिने अंगठ्या वगैरे घालायचे असतील तर घालू शकता. आणि ह्याचे पॅक आहेत, तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार बजेटनुसार या ठिकाणी खरेदी करू शकता. याचे हाताचे बोठ असे हे आहेत, सुट्टे आहेत.
त्याच्यानंतर या प्रकारच्या गौरीच्या हाफ बॉड्या ठेवण्यासाठी आडण्या आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये लहान मोठ्या पण आहेत आणि त्याच्यानंतर लहान बाळांसाठी किंवा गौरी खाली बसवण्यासाठी पण आडण्या आहेत. अशी पूर्ण सजवलेली ही गौरी आहे. तुम्हाला पूर्ण सजवलेल्या गौरी जरी पाहिजे असतील तरी यांच्याकडे मिळतील. तुम्हाला तुमचा टाईम पण वाचणार आहे त्याच्यामुळं. आणि गर्दीत पुण्यामध्ये जाण्यापेक्षा तुम्हाला व्हीलाईट हे एक असं शोरूम आहे ज्या ठिकाणी तुम्हाला लाइटिंग तर मिळतातच, गौरी गणपती साहित्य, गौरीचे मुखोटे, बॉडी, डेकोरेशनचं साहित्य, गणपतीच्या मूर्ती, म्हणजे असं वन स्टॉप सोल्युशन आहे व्ही लाईट. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी नक्की या. डिटेल ॲड्रेस मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. गणपती गौरीसाठी ह्या माळा ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या साधारणतः 300 रुपयापासून स्टार्टिंग आहे ते साधारण 500 रुपयापर्यंत माळा तुम्हाला मिळतील. त्या तुम्हाला होलसेल आणि रिटेलमध्ये दोन्ही प्रकारे देण्यात येतील. तुम्ही बल्बमध्ये घेतले गेले तर त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त पद्धतीचा डिस्काउंट देणार. आणि आपल्या ह्या दुकानामध्ये एकावेळी सगळं घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या सोयीनुसार डिस्काउंट सगळा दिला जाईल. ओके ओके, म्हणजे भरपूर या ठिकाणी खरेदीवर फायदा होणार आहे आपला. या ठिकाणी इथे बघू शकताय अतिशय सुंदर असे हे हँगिंग आहेत गणपती गौरी डेकोरेशनसाठी तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकताय. इथे आल्याच्या नंतर तुम्हाला आणखी बघायला मिळेल हे बघू शकताय. ह्या माळा कशा जातात मॅडम, काय रेट? ह्या साधारणतः जातात तुम्हाला 450 जोडी. हे 250 रुपये डझन आहेत. 250 रुपयाला डझन, बघू शकताय किती स्वस्त आहे. याच्यामध्ये कलर पण भरपूर दिलेले आहेत तुम्ही इथे बघू शकताय. तुम्ही हे एरवी पण डेकोरेशनला वापरू शकता. गौरी 6 कलर आहेत, एरवी पण वापरू शकतो हे. त्यानंतर अशा प्रकारच्या माळा आहेत, अशा प्रकारचे माळा आहे. हे दोन लटकन दिलेले आहेत फुलांचे, हे 500 रुपये जोडीमध्ये. फार सुंदर आहे. त्याच्यात शॉर्ट पण येतील ना? हो, शॉर्ट मध्ये इकडे. हे फक्त डिस्प्ले आहे, तुम्हाला गोडाऊन मध्ये यांचा भरपूर स्टॉक आहे. इथे बघू शकता ह्या पण फुलांचे हँगिंग आहेत, माळा आहेत. ह्या कसं जातात मॅडम? ह्या जातात 200 रुपयाला दोन. 200 रुपयाला दोन, सुंदर. आणि क्वांटिटी मध्ये घेतलं तर आणखी रेट आणखी कमी होतील. कमी होतात या ठिकाणी. इथे बघू शकता असं भरपूर क्वांटिटी, तोरण वगैरे तुम्हाला यांच्याकडे पाहिजे त्या रेटमध्ये, पाहिजे त्या रेंजमध्ये. साईज वाईज आणि स्टँडर्ड साईज, स्टँडर्ड साईज ह्या तोरणांच्या व्हरायटी आहे. ह्याच्यामध्ये 150 पासून ते 350 पर्यंत तोरण आहेत. आणि जास्त पद्धती ह्याच्यामध्ये घेतली तर तुम्हाला डिस्काउंट मोठ्या प्रमाणात मिळू शकतो. ओके ओके, भरपूर व्हरायटी आहेत. आम्ही तुम्हाला 2-3 दाखवतोय. हे बघा, ही पण बघा, पॉसिबल नाही. हे बघा, हे पण बघा, ही पण. अच्छा, एकदम मस्त आहे. हे तर भरगच्छ आहे. एक तोरण लावलं की दुसरं काही डेकोरेशन करायची गरजच नाही. त्यानंतर हे मॅट्स ठेवण्यात आले आहेत. मॅट मध्ये 150 रुपयापासून स्टार्टिंग आहे. अच्छा, हे बघू शकता दोन प्रकारचे मॅट आहेत. हे अशा प्रकारचे मॅट आहेत. याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत. ह्याची साईज काय आहे? हे 6x3 मॅट आहेत. 6x3. त्याच्यानंतर छोटे लटकन आहेत. हे साधारणतः 30 रुपयापासून आहेत. 30 रुपयापासून? वा, स्वस्त एकदम. एवढ्या स्वस्त तुम्हाला पुण्यात कुठेही मिळणार नाही. आता तुम्हाला पुणे किंवा तुळशीबागेत जायची गरज नाही. या ठिकाणी इथे बघू शकताय अशा तुम्हाला माळांमध्ये भरपूर व्हरायटी तुम्हाला यांच्याकडे कमीपासून जास्तीत जास्त रेटपर्यंत मिळणार आहेत. तुम्हाला ज्या रेटमध्ये परवडतात त्या रेटमध्ये तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. ही लॉंग, ही गुलाबांची लॉंग आहे कळ्यांमध्ये. हे 500 रुपये जोडी. हे जास्वंदीच्या फुलामध्ये हे 150 रुपयाला पासून. हो, आणि याच्यामध्ये पण कलर दिलेले आहेत तुम्ही बघू शकताय. हे पण आहे झेंडूच्या फुलांमध्ये ना मॅडम? हो, मस्त. ह्याच्यामध्ये कलर मस्त दिलेले आहेत. तर अशा भरपूर माळा मिळतील तुम्हाला यांच्याकडे. मिस्त्री आले, हे गणपती गौरीसाठी खास मिस्त्री आलेले आहेत. ते 350 रुपयापासून डझन आहेत. अच्छा, डझनावर घ्यायचं? हो, डझनावर. मस्त. आणि 6 कलर आहेत त्याच्यामध्ये. एक पिवळा कलर आहे, एक राणी कलर आहे, पीच कलर, लाल कलर, व्हाईट कलर आणि स्काय ब्ल्यू कलर. पॉवर पार्ट मध्ये ठेवण्यासाठी 100 रुपयापासून बंच आहेत. 100-150 रुपयाचे हे बंच आहेत. पूर्ण एक असे कलर भरपूर आहेत त्याच्यामध्ये आणि व्हरायटी भरपूर आहे. त्यानंतर या ठिकाणी इथे बघू शकता अशा प्रकारचे फ्लॉवर पॉट आहेत. खूप सुंदर आहेत आणि एकदम स्वस्त. मार्केटपेक्षा, तुळशीबागेपेक्षा कमी रेटमध्ये तुम्हाला 100 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंत आहेत. सांगा बघा, 100 रुपयापासून आहेत व्हरायटी याच्यामध्ये. आणि कलर त्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर दिलेले आहेत. लहान मोठ्या साईजमध्ये आहेत जे की तुम्हाला फक्त 100 रुपयापासून बघायला मिळणार आहेत. इथे बघू शकताय भरगच्च. एक फ्लॉवर पॉट जरी ठेवलं ना तर आपल्याला भरपूर होतं डेकोरेशन. एरवी पण आपण हे वापरू शकतो. याच्यामध्ये कलर्स पण दिलेले आहेत, डिझाईन्स वेगवेगळ्या दिलेल्या आहेत फुलां. आणि बरेच जण फळं घेतात मुद्दाम ठेवण्यासाठी डेकोरेशनला, तर फळांचे असे फ्लॉवर पॉट पण आहेत. तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळ्या फळांचे आहेत. हे मँगोज आहेत, इथं सफरचंद आहेत, डाळिंब आहेत. सगळ्या फ्रूटमध्ये तुम्हाला हे कलेक्शन बघायला मिळेल. डेकोरेशनसाठी वन स्टॉप सोल्युशन आहे व्ही लाईट्स.
डिटेल ऍड्रेस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, फोन नंबर दिलेला आहे, गुगल मॅप लोकेशन दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला गौरीच्या समोर अशा प्रकारचे बाहुल्या मिळतील डेकोरेशनसाठी. या बाहुल्या पूर्ण मुळेबल आहेत, तुम्ही कसं पण त्याचं करू शकता. बरं, म्हणजे तुम्हाला जर काही थीम करायची असेल त्या पद्धतीने तुम्ही मांडू शकता. आणि ह्या 120 रुपयापासून आहेत, 120 रुपयापासून. याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय महिला आहेत वेगवेगळ्या, त्याच्यामध्ये बऱ्याच व्हरायटी, श्रीकृष्ण, राधिका, नंतर भटजी, वारकरी, बसलेल्या बायका, उभ्या असलेल्या बायका, तुम्ही त्यांना वरती डोक्यावरती वगैरे हंडा वगैरे देऊ शकता. हे 12 बलुतेदारांचे थीम्स आहेत इथे. 12 बलुते 200 रुपये, तुम्ही जर जास्त घेतले तर 2400 रुपये डझन आहेत. 2400 रुपयाला डझन. त्याच्यानंतर या सिंगल बायका आहेत, ज्याप्रमाणे त्या थीम करतात. इथे हळदी कुंकू आहे, वाटण आहे, ताक करतात, म्हणजे भरपूर असे हे वाटण, रांगोळी काढणारी वगैरे, तुळशीला पाणी घालणारी वगैरे बायका, सगळ्या म्हणजे डेकोरेशन साठी लागणाऱ्या सगळ्या प्रकारच्या बाहुल्या तुम्हाला यांच्याकडे मिळणार आहेत. इथे मोत्यांचं चैत्रांगण ठेवण्यात आलं आहे, त्याच्यामध्ये शिवलिंग ठेवण्यात आलंय. हे चैत्रांगण गौरी मंगळागौरीसाठी उपयोगीसाठी वापरतात. त्याच्यामध्ये 2 व्हरायटी आहे. त्याच्यानंतर ह्या हळदी कुंकाचे ट्रॅडिशनल खणाचे हळदी कुंकाचे ट्रे आलेले. फार सुंदर. आणि अशा प्रकारचे या ठिकाणी इथे बघू शकताय बाहुल्या दिलेल्या आहेत. खूप सुंदर डेकोरेशन आपल्याला गौरी गणपतीसाठी करता येणार आहे. तुम्हाला 2500 रुपये याची रेट लिहिलेली आहे, मात्र तुम्ही इथे खरेदीला आलात तर निगोशिएबल रेट आहेत. तुम्ही भरपूर या ठिकाणी जर खरेदी केला तर रेट नक्कीच कमी करतील, एकदम होलसेल रेट असणार आहेत. सो लवकरात लवकर व्ही लाईट्स या ठिकाणी व्हिजिट करा आणि अशा सुंदर सुंदर डेकोरेशन तुम्ही या ठिकाणी खरेदी करा. हां, अशा प्रकारच्या मोठे मॅट पण आहेत. अच्छा, ग्रीनरी ग्रीनरी ओके, पानाच्या वगैरे कोणाला पूर्ण पाहिजे असेल तर मॅट घेऊ शकता. ह्या मॅटमध्ये की तुम्ही अर्ध कमी करू शकता, त्याच्यामध्ये ते आहे, ॲडजस्टेबल आहे. तुम्ही कमी पण करू शकता आणि वाढवू पण शकता. त्याच्यानंतर दगडी जात्यांचे प्रकार सगळे ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये चूल, दगडी जात, तुळस, खलबत्ता, पाटा वरवंटा, उखळ आणि दिवा, हे 7 प्रकार याच्यात ठेवलेत. हे पण वाजवी दरात देण्यात येतील. एका वेळी सगळे घेतले तर तुम्हाला वाजवी दरात देण्यात येतील. त्याच्यामध्ये साधा सेट आहे हा, तो 1750 ला जातो. हा मीडियम सीट आहे, 1950 ला जातो. आणि यातला भारीतला सेट आहे, 2250 ला जातो. त्याच्यामध्ये पण ते निगोशिएबल केले जातील. ओके, हे पूर्ण दिंडी सेट आहे. त्याच्यानंतर गोंधळी सेट आहे आणि हा पालखी पूर्ण सेट आहे आणि तो वटपौर्णिमेचा सेट आहे. वाव, मस्तच. फिरणारे पाहिजे असेल तर फिरणारे पण आहेत आणि नुसतेच तुम्हाला थीम बनवून ठेवायची असेल तर त्या पद्धतीचे पण आहेत. या वर्षीचं खास आकर्षण म्हणजे हे कापडापासून बनवलेले कमळ करण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये कलर आहे, समईसाठी खास स्पेशल आहे, समई त्याच्यामध्ये ठेवता येते. त्याच्यानंतर चौरंगावर आंतरण्यासाठी पैठणीचे पूर्ण असं चौरंग प्रमाणे करून घेतलेलं आसन आहे, आसन आहे. त्याला 2 लोड दिलेले आहेत. मागे बॅकग्राऊंडला पैठणीचंच बनवलेलं टॉप बनवलेला आहे. यावर्षी खूप सुंदर आलेलं आहे डेकोरेशन मध्ये बॅकड्रॉप आहे. काही डेकोरेशन करायची गरज नाहीये, नुसतं एवढं ठेवलं तरी खूप छान दिसत. छान दिसेल. आणि हा पूर्ण पैठणीचा सेट कितीला आहे? पूर्ण पैठणीचा सेट हा 2000 रुपयाला आहे पूर्ण. त्याच्यामध्ये 2 लोड, मागे पैठणी टॉप आणि खाली चौरंगा टाकायचं आसन. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हे कलर आहेत. पैठणी टॉप मध्ये पण लाल कलर वगैरे तुम्हाला काय हवा असेल त्या पद्धतीचे आहेत. त्याच्या मागे ठेवण्या लावण्यासाठी चक्र आलेलं आहे, हे पण पैठणीच्या कापडाचं बनवलेलं आहे. ते तुम्ही असं गणपतीच्या मागे लावू शकता. अच्छा, म्हणजे हे केलं की दुसरं काही करायची गरजच नाहीये. खूप सुंदर दिसते. आणि काय रेट मध्ये जातं मग हे? 1000 रुपयापर्यंत जातं. फक्त 1000 रुपयापर्यंत, कारण त्याला तेवढी शिवण वगैरे आलेलं आहे. अच्छा, आणि याच्यामध्ये कलर? कलर ह्याच्यामध्ये 5-6 कलर आहेत. ओके, तुम्ही बघू शकता. जसे पैठणीच्या चौरंगासाठी आहेत तसंच तुम्ही करू शकता. आणि हे पूर्ण वापरल्याच्या नंतर ह्याला आपण असं पॅक देखील करून ठेवू शकतो. इथे बघू शकता, फार सुंदर आहे. गणपतीसाठी खास स्पेशल अँटिक पीस म्हणून हे चौरंग आलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही व्हरायटी बघा, छोट्यापासून मोठ्यापर्यंत अष्टकोनी पण आहेत, चौकोनी असतात पण ह्या अशा प्रकारचे अष्टकोनी पण आहेत. ह्यानुसार ह्याच्यावर तुम्ही छोटा गणपती पण ठेवू शकता, मोठ्या ह्याच्यावरती मोठा, अशा प्रकारे साईज. 1500 रुपये रेट आहे, जास्त महाग पण नाहीये. आणि प्युअर सागवानी, सागवानी ठेवण्यात आले खास स्पेशल. फारच सुंदर आहे चौरंग. तुम्ही एरवी पण हे चौरंग वापरू शकता देवाऱ्या ठेवण्यासाठी. आणि अशा प्रकारचे यांच्याकडे फ्लॉवर पॉट आहेत, वास म्हणायचं याला. आणि ह्याच्यामध्ये पण लहान मोठ्या साईज आणि वेगवेगळ्या डिझाईन आहेत. तुम्हाला अगदी स्वस्त दरामध्ये मार्केटपेक्षा कमी रेटमध्ये या ठिकाणी मिळणार आहे हे सगळं कलेक्शन. गर्दीपासून लांब
आणि शांत डोक्याने याची खरेदी व्हावी गौरी गणपतीसाठी, आणि एका वेळी सगळं घेतल्यानंतर त्यांना डिस्काउंट मिळावा या दृष्टीने हे शोरूम चालू करण्यात आलेलं आहे. या शोरूमचा चालू करण्याचा उद्देश असा आहे की लोकांना गर्दीपासून लांब राहण्यासाठी आणि शांत डोक्याने गौरी गणपतीची खरेदी करण्यासाठी आपल्याला काय थीम लागतीये याप्रमाणे खरेदी करण्यासाठी चालू करण्यात आलेलं आहे शोरूम. आणि या दुकानामध्ये सगळ्या वस्तू ठेवण्यात आलेल्या आहे, त्यामुळे एक सगळ्या प्रकारच्या वस्तू जर तुम्हाला ज्या लागतात त्या तुम्ही खरेदी केला तर तुम्हाला डिस्काउंट देण्यात येईल. धन्यवाद. सो फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण व्ही लाईट्समधलं गणपती डेकोरेशनचं सगळं साहित्य बघितलेलं आहे. गौरी मुखोटे, गणपतीच्या मूर्ती सगळ्या बघितलेल्या आहेत. तर बरंचसं दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे, सगळंच दाखवणं पॉसिबल नाही कारण आपला व्हिडिओ मोठा होईल. तुम्हाला यांच्याकडचं सगळंच डेकोरेशन साहित्य असेल, गौरी मुखोटे बॉडी बघायचे असतील, मूर्ती बघायचे असतील, तर तुम्ही व्ही लाईट्स या ठिकाणी एकदा नक्की व्हिजिट करा. यांचा या शॉपचा डिटेल ॲड्रेस, यांचा मोबाईल नंबर मी व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. सो या शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा.